कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी जोरदार तयारी भाजप आणि महाविकास आघाडीकडून करण्यात आली आहे या पोटनिवडणुकीमध्ये कुठलीच कसर ठेवण्याची इच्छा दोन्ही पक्षाकडून नाही आहे तसा मुडही दिसत नाही या निवडणुकीसाठी अनेक दिग्गज मंडळी महाराष्ट्रातून पुण्यात पोचली आहे आता माझ्यासोबत माजी मंत्री आणि आमदार राम शिंदे आहेत शिंदेसाहेब लेट्सअपमध्ये आपलं स्वागत आहे काय आहे एकूण परिस्थिती कसबा आणि चिंचवड मतदारसंघाची चिंचवड आणि कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागलेली आहे दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टी मोठ्या मताधिक्याने दोन हजार एकोणीसमध्ये जिंकलेली होती परंतु आजाराने दुर्दैवी निधन आमच्या दोन्ही आमदारांचं झालं त्यामुळं ह्या पोटनिवडणुका लागलेल्या आहेत त्यामुळं सातत्यानं हे दोन्ही मतदारसंघ मला वाटतं कसबा तर पंचवीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीकडे हा चिंचवड मतदारसंघ देखील लक्ष्मण भाऊच्या माध्यमातून जेव्हापासून लक्ष्मण भाऊंनी हा दहा वर्षापासून हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडे त्यामुळं लोकांची मेंटॅलिटी लोकांना मिळालेले फायदे सवलती मदत सहकार्य सरकारच्या माध्यमातून मिळालेलं योगदान ह्या सर्व गोष्टी विचारात घेता हे दोन्ही मतदारसंघ मोठ्या मताधिक्याने भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील सहानुभूती आहे मात्र तरीही महाविकास आघाडीकडून तगडं आव्हान निर्माण केलं गेलं आहे यासाठी मी म्हणतो आहे की गिरीश बापट हे आजारी आहेत मात्र तरीही त्यांना निवडणूक प प्रचारामध्ये उतरवण्यात आलं होतं हे पहा की ही निवडणूक अशी आहे या निवडणुकीमध्ये एकतर जो आमदार गेला आहे त्या आमदाराच्या संदर्भामध्ये ज्या पक्षाचा आहे त्याला एक वर्ष सव्वा वर्षासाठी बिनविरोध देणं आवश्यक होतं आमच्याकडे आले आम्ही मानसन्मानाने त्यांची जागा देखील सोडली आत्ताच अलीकडे झालेली मुंबईमधली निवडणूक आहे पण बापट साहेबांचं ते राजकारण करतात परंतु बापट साहेब हे संघाच्या संबंधित आहेत गेली अनेक वर्षे कसब्याचं ते प्रतिनिधित्व करतात आत्ता पुण्याचे ते खासदार आहेत आणि आमच्याकडे कार्यकर्ता हा समर्पित असतो mm -hmm. देश प्रथम नंतर पक्ष आणि नंतर स्वतः अशाही स्थितीमध्ये त्यांनी त्यांची असलेली बांधिलकी त्या मतदारसंघाशी त्यांनी स्वतःहून तिथे उतरले परंतु आता विरोधकाकडे बोलायला काहीच शिल्लक नाही मला वाटतं बापट साहेबांचा ज्यावेळेस प्रश्न राष्ट्रवादीच्या ने नेत्यांनी कार्यकर्त्यांनी ने उपस्थित केला त्यावेळेस शरद पवार डायरेक्ट लीलावतीवरून शिर्डीला पक्षाच्या मेळाव्याला जातात तो देखील त्यांच्या मनामध्ये प्रश्न येणं अपेक्षित होतं परंतु आपलं ठेवायचं झाकून आणि लोकाचं बघायचं वाकून अशी परिस्थिती राष्ट्रवादीची झाली कारण दुसरा प्रश्नच काढायला नाही दुसरी टीकाच करायला नाही आणि त्यामुळं अशी परिस्थिती आता आमच्या विरोधकांची झालेली आहे बारामतीची जबाबदारी तुमच्याकडे आहे तुम्ही पाठीमागे एकदा म्हणाली होती की आमेटी आम्ही जिंकली तर बारामती डेफिनेटली जिंकू हे चिंचवड हे राष्ट्रवादीचाच बाले किल्ला मानला जातो हे सेमीफायनल समजायचं का प्रश्न मी त्यावेळेस मी म्हणलो होतं ए फॉर आमेठी बी फॉर बारामती आमिटीचं ऑपरेशन सक्सेस झालं बारामतीचं ऑपरेशन देखील दोन हजार चोवीसमध्ये सक्सेस करणार त्यामुळे हे मतदारसंघ आमचे आहेत आम्ही इथे जिंकलेलो आहे एकोणीसला आणि त्यामुळं विरोधकांनी प्रयत्न केला त्यांना उमेदवारासुद्धा नीट देता आले नाही आणि उमेदवारी देत असताना देखील त्यांना एकत्रितपणे काही गोष्टी ते करता आल्या नाहीत आणि त्यामुळं एका वाक्यात आमचे विरोधक बोलत नाहीत एका वाक्यात प्रचाराची धुरा चालवत नाहीत याचा अर्थ लक्ष्मण भाऊनी केलेलं काम आणि अश्विनीताई जगतापांना मिळत असलेली सहानुभूती आणि मतदारांचा असलेला कौल त्यामुळे अश्विनीताई जगताप ह्या फार मोठ्या मताधिक्याने या मतदारसंघामध्ये निवडून येतील फाईट फार कट्टुकट सुरू आहे आदल्या दिवशी पंकजा ताईची सभा होती भाजपकडून तर दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडेंची सभा महाविकास आघाडीकडून होती काल रोहित पवार आलेत आज तुम्ही आलात फाईट कट्टुकट नाही आहे राष्ट्रवादीला प्रचारामध्ये प्रचार करत असताना गेल्या वेळेचा उमेदवार आताचा उमेदवार वंचित आता था, उद्धव ठाकरे साहेबांबरोबर जुळली त्यांनी स्वतंत्र उमेदवार दिला आहे उद्या प्रकाश आंबेडकरांची सभा आहे त्याच्यामुळं आमच्या विरोधकामध्ये पूर्णतः आवमेळ आहे आणि आमचा प्रचार हा एकसंधपणे चाललेला आहे राज्याचे मुख्यमंत्री देखील एकनाथरावजी शिंदेसाहेब येऊन गेलेत आत्ता देखील सध्या आमचे प्रदेशाध्यक्ष याच मतदारसंघात आहेत आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब देखील याच मतदारसंघात आहेत अनेक मंत्री देखील आहेत त्यामुळे आमच्या प्रचारातील सुसूत्रता आणि विरोधकात असलेला आवमेळ हेच आमचं या मतदारसंघात फार मोठ्या मताधिकाने जिंकून येण्याचं गणित आहे अजितदादा मुख्यमंत्री होणार अशा बॅनर लागले तर तुमच्या जिल्ह्याचे विखे पाटलांनाही असं सांगितलं आहे आंबेडकरांनी की तेही मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असू शकतात पाटलांचं तुम्ही स्वागत करणार मुख्यमंत्री झाले तर अजितदादा मुख्यमंत्री होण्याचं जे बॅनरबाजी झालेली आहे त्यांच्या वाढदिवसाला देखील अशाच पद्धतीची सगळ्या सोशल मीडियात आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये चर्चा होती पण त्याच्यात बारकाईने जर बघितलं तर त्यांना त्या शुभेच्छा दिल्या होत्या जनार्दन ड्रायवरनी आता प्रत्येकाचा ड्रायव्हरला वाटतंच माझा मालक मोठा व्हावा पण ज्यावेळेस मोठ्या मालकाला वाटत नाही आपला माणूस मोठा व्हावा तोपर्यंत काही शक्य नाही आहे तुम्हाला वाटतं का विखे पाटील मुख्यमंत्री व्हावे विखे पाटील आत्ताच भारतीय जनता पार्टीमध्ये आले अजून तीन वर्ष होणं बाकी आहे ते ज्येष्ठ नेते आहेत राज्याचे महसूल मंत्री आहेत अजून भारतीय जनता पार्टी जी समरस आणि अनुरूप झाल्याच्या नंतर मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न कोणीही पाहू शकतं पंकजाताईंची अजून पक्षाने कुठली दखल घेतलेली नाही आहे समजूत काढली नाही आहे पंकजाताई लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या कन्या आहेत आणि त्यामुळं आपल्याला जे वाटतं आहे तसं पक्षामध्ये नाही आहे आज देखील पंकजाताई ज्या राज्याचं सरकार आणि सत्ता आहे त्या राज्याच्या मध्य प्रदेश सर सरकारच्या त्या प्रभारी आहेत देशाच्या त्या भारतीय जनता पार्टीच्या सचिव आहेत कोणतीही निवडणूक आली तरी त्या स्ट्रा स्टार प्रचारक म्हणून येतात शेवटी निवडणुकीमध्ये राजकारणामध्ये चढ उतार असतात आणि एखादी निवडणूक हरल्याने एखादा नेता संपतो असं नाही आहे आणि त्यामुळं या पक्षामध्ये नेहमीकरता पंकजताई असो की आणखी कोणताही नेता असो त्याचंही आदर आणि कदर नेहमीकरता संघटन करत असते त्यालाच मानतात भारतीय जनता पार्टी आणि म्हणूनच देशात आणि राज्यात सत्ता आहे उद्धव ठाकरे साहेबांसोबत अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीने काम केलेलं आहे आज त्यांचं शिवसेना पक्ष आणि धनुष्यबान शिंदेसाहेबांकडे गेला आहे दुःख वाटतंय कुठंतरी दुःख वाटण्याचं काही कारण नाही आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आचार धोरण तत्त्व या सगळ्याला मूठ माती देऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर ज्या दिवशी त्यांनी सरकार बनवलं त्या दिवशी हिंदू हृदय सम बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी फारकत घेतली आणि त्यामुळं वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही त्यांनी केलेलं चुकीचं हे त्यांना शासन आहे शिंदेसाहेब तुम्ही मंत्रिमंडळ विस्ताराची वाट बघताय की विधानपरिषदेच्या सभापतीपदाची वाट बघताय मी कशाचीच वाट पाहत नाही मी आहे त्या ठिकाणी सुखी आहे पक्ष नेतृत्व जी जबाबदारी देईल ती यशस्वीरित्या पार पाडणं हे माझं कर्तव्य आहे नामांतरावरून अहमदनगरच्या नामांतरावरून वाद आहेत म्हणजे अनेक जण वेगवेगळे मत व्यक्त करतायत तुम तुम्हाला काय वाटतं अहमदनगर जिल्ह्याचं नामांतर व्हावं अलीकडेच उस्मानाबादचं धाराशिव त्याचबरोबर औरंगाबादचं छत्रपती संभाजी नगर असं नामकरण झालं त्यामुळं साहजिकच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जन्मगाव हे चोंडी नगर जिल्ह्यात आहे त्यामुळं अनेक लोकांची मागणी आहे की अहमदनगरचं नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर व्हावं आणि त्या दृष्टिकोनातून सर्व समावेशक ती चर्चा सुरू आहे आज तागाईत कमी जास्त प्रमाणात सोडलं तर या नावाला अहमदनगर जिल्ह्यात कोणाचाही विरोध असण्याचं काही कारण नाही आहे अनेक सामाजिक संघटना आहेत परिवार आहेत विरोधी पक्ष आहेत त्यामुळे या नावाला विरोध होईल असं मला वाटत नाही चिंचवड आणि कसब्यामध्ये कितीचा लीड मिळू शकतो आपल्या उमेदवाराला चिंचवड आणि कसब्यामध्ये दोन्ही उमेदवार फार मोठ्या मतदाराने मतदार संख्या घेऊन हे निवडणूक जिंकतील धन्यवाद तर हे होते राम शिंदे साहेब ज्याने की आपले भाजपचे कसबा आणि चिंचवड या दोनही मतदारसंघातील उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केलेला आहे विष्णू सब मराठी पुणे